नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। संध्याकाळचे 6 वाजता आहेत। महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पावसाची। मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज दुपारपासून पावसाचा जोर वाढलाय। तेव्हापासून मुंबईत अक्षरशः पाऊस कोसळतोय। चेंबूर आणि अंधेरीमध्ये काही प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। यात भर म्हणजे रविवारी आणि सोमवारी मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। तासापासून मुंबईत पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो आहे। आपण आहोत आता चेंबूरमध्ये आणि चेंबूर या ठिकाणी अतिशय जोरात पाऊस पडताना पाहायला मिळतोय। असा पाऊस पूर्व उपनगरात बहुतांश ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय। साधारणतः 2 वाजेच्या सुमारास या पावसाला सुरुवात झाली होती आणि गेल्या अर्ध्या तासापासून हा पाऊस जो आहे तो जोरदार कोसळताना पाहायला मिळतोय। 2 दिवसाची पावसाने विश्रांती घेतली होती आणि त्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं। पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि तसंच झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि पाऊस जर हा असाच सारखा पडत राहिला तर मात्र जो मुंबईतला सखल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी भरण्याचीसुद्धा शक्यता आहे। याचाच परिणाम म्हणून रेल्वे वाहतूक असो किंवा रस्ते वाहतूक असो याच्यावरसुद्धा होण्याची शक्यता ऐन संध्याकाळच्या वेळी मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो हवामान खातं आहे त्यांनी आजसुद्धा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हा पाऊस पडताना पाहायला मिळतो आहे। एकंदरीतच आता येणाऱ्या काही वेळामध्ये जर असाच पाऊस पडत राहिला तर मुंबईकरांना विविध समस्येला सामोरं जावं लागू शकते। व्हिडिओ जर्नालिस्ट मोंदुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पावसाने पुन्हा देखील सुरुवात जोरदार सुरुवात केली आहे। मुंबईचा पश्चिम उपनगरात सध्या जोरदार पावसाने सुरुवात केली आहे। गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली या सर्व परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस आहे। मात्र आपण आता आहो अंधेरी सबवेला। अंधेरी पूर्व ते पश्चिमला जोडणारा हा जो सबवे आहे सबवे खाली मात्र 2 ते 3 फूट पाणी साचल्यामुळे यामुळे आपण बघू शकतो समोर रिक्षा जे आहे वाहन आहे ते बंद व्हायला सुरुवात झाली, बंद पडायला। त्यामुळे देखील वाहन चालकांना वा इतर नागरिकांना पूर्व ते पश्चिमला जाणाऱ्या लोकांना याच्या गाडी सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। इकडे जमीन जीवन दुबईचं सत्यम सिंग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि याच पावसाचे अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, सध्या पावसाची काय स्थिती आणि रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे का? रेश्मा, आज सकाळपासून मुंबईत केलं तर मुंबईतल्या सर्व भागात म्हणजे उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, पूर्व उपनगर असेल आणि दक्षिण मुंबई असेल, या तिन्ही ठिकाणी अर्ध्या तासापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। या सगळ्या जर परिस्थिती पाहिली तर हवामान विभागाने अंदाज या ठिकाणी व्यक्त केला होता की रविवारी आणि शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीने आता पाऊस झाला। साधारण 5 वाजेपासून अत्यंत व्हिजिबिलिटी जी आहे ती खूप कमी झालेली आणि अंधार सर्व मुंबईवर दाखलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पावसाचा वेग देखील मोठा आहे। रस्त्यांवर अनेक ठिकाणी जरी पाणी साचलं असेल तरी ट्रॅफिकची कुठलीही सध्या समस्या या ठिकाणी जाणवताना दिसत नाहीये। रेल्वे वाहतूक जी आहे ती देखील आता सुरळीत सुरू आहे। निश्चित प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा महापुराची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीकडे झोकावत असल्यानं प्रयाग, चिखली आणि आंबेवाडी या गावांमधले नागरिक आता स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत। कोल्हापुरात देखील पावसाचा जोर बराच वाढलेला बघायला मिळतोय आणि महत्त्वाची बातमी ही अशी आहे की भारतीय हवामान विभागाची वेबसाईट बघितलं तर आपल्याला कळेल की आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा म्हणजे रविवारी आणि सोमवारी देखील कोल्हापूर, पुणे, सातारा इथं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून आता कोल्हापुरातले जे पूरग्रस्त भाग आहेत तिथल्या लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे। खरं तर कोल्हापुरात प्रयाग चिखलीजवळ ज्या 5 नद्यांचा संगम झालाय तिथली काय परिस्थिती आहे याबद्दल अधिक सांगतात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळा महापूर आला होता त्यावेळा जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं होतं प्रयाग, चिखली आणि आंबेवाडी या 2 गावांमध्ये।
आणि प्रयाग चिखलीमध्ये पाच नद्यांचा संगम आहे आणि आता पुन्हा एकदा इथल्या पाचच्या पाच सगळ्याच नद्यांना पूर आलेला आहे. आपण जर चित्र सुरुवातीपासून पाहिलं तर सगळी जी झाडं आहेत ती आत्तापासूनच पाण्यात बुडायला सुरुवात झाली आहे. इशारा पातळीकडं खरं तर पंचगंगा नदीची वाटचाल सुरू आहे आणि इथूनच पंचगंगा नदी सुरू होते. आपल्याला जो हा समोर पूल दिसतोय हा पूल देखील पाण्याखाली गेला होता. जवळपास 6 ते 7 दिवस हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. पुलाच्या पलीकडं आपण बघतोय अजूनही महापुराच्या पाऊल खुणा त्या झाडाच्या खाली आपल्याला दिसत आहेत. कचरा अडकलेला आहे, अनेक जी झाडं किंवा जी झुडपं होती ती कुजलेली आहेत आणि समोर आपण बघतोय विस्तीर्ण असं हे पात्र आहे पंचगंगा नदीचं. 4 नद्या एकूण इथं येऊन मिळतात आणि 1 गुप्त नदी या पंचगंगेला मिळते असं खरं तर एक आख्यायिक आहे या भागामध्ये. पण आता पुन्हा एकदा पाणी वाढू लागलेलं आहे, पावसाचा जोर धरण क्षेत्रात जास्त आहे. समोर आपण जर पाहिलं तर ऊसाची जी शेती दिसते ती शेती देखील यापूर्वीही पाण्याखाली गेली होती पण अजूनही त्या भागातलं पाणी जे आहे ते ओसरलेलं नाही आहे. आणि डाव्या बाजूला आपण बघतो हे एक छोटंसं मंदिर देखील आहे. ते मंदिराचा खालचा जो भाग आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे आणि हा जो समोर आपल्याला रस्ता दिसतोय हा रस्ता देखील पाण्याखाली गेला होता. डाव्या बाजूचं जर चित्र पाहिलं तर विजेचे खांब असतील किंवा ही दोन घरं जी आहेत म्हणजे हा खरं तर नदीचं हे पात्र नाही आहे. हा रहिवासी एरिया आहे, खरं तर परिसर आहे. मात्र त्या भागामध्ये देखील आतापासूनच पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावांना पुन्हा एकदा महापुराचा खरं तर धोका संभवतोय. आणि अलमट्टीतून जरी विसर्ग सुरू असला तरी कोल्हापूर जिल्ह्यामधले मात्र 68 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळं सगळ्या नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, प्रयाग चिखली, कोल्हापूर. तेव्हा कोल्हापूर असेल, सातारा, सांगली या जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पंचगंगा, कृष्णा, कोयना या नद्यांच्या पाणी पातळीत भरमसाठ वाढ झाली आणि परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नरसिंहवाडीतलं दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेलंय. इतकंच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातले 68 बंधारे देखील पाण्याखाली गेलेत. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात 68 बंधारे पाण्याखाली गेलेत तर पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा शहरात पोहोचलंय. गायकवाड वाड्याजवळ पुराचं पाणी दाखल झालंय. पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलीय. आंबा तिलारी गगनबावडा भागात रात्रभर अतिवृष्टी झालीय. NDRFची 3 पथकं जिल्ह्यामध्ये दाखल झालीय. महापुरामधून कोल्हापूर सावरतय न सावरतय तोच पावसाचा जोर वाढलेला आहे. आणि आपण जर नजर टाकली तर मी सध्या पंचगंगा नदीच्या काठावर. आज खरं तर गणेश विसर्जन आहे आणि त्यासाठी आपण बघतोय इथं फायर रेस्क्यू देखील जी टीम आहे महापालिकेची ती देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे. पण हा समोर जो भाग दिसतोय हा खरं तर सगळा पंचगंगा नदीचा घाट आहे आणि आपण समोर पाहतोय हा पेंडाल या ठिकाणी महापालिका आणि NGOs कडून घालण्यात आला होता. बाजूला फलक देखील दिसतोय पर्यावरण गणेशोत्सवाचा. मात्र कोल्हापूरकरांनी आता गणेश विसर्जन करायचं कुठं हा खरं तर मोठा प्रश्न आहे. कारण अनेक गणेश भक्त मूर्ती दान करतात मात्र जे पारंपरिक पद्धतीनं धार्मिक पद्धतीनं विसर्जन करतात त्यांना मात्र करता येणार नाही. समोर आपण जुना शिवाजी पूल बघतो, यावरून आपण अंदाज लावू शकतो राधानगरी धरणातून जवळपास आता 6,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्याचबरोबर अलमट्टीमधून मात्र वाढवलेला आहे विसर्ग, तो जवळपास 1,44,000 इतका आहे. कृष्णा नदीचं पाणी पुन्हा पात्राबाहेर आलंय. परिणामी नृसिंहवाडीतलं दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. यंदा दत्त मंदिर दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलं असून शिरोळ तालुक्यातले 6 बंधारे देखील पाण्याखाली गेलेत. त्यामुळे बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. कोल्हापूरहून संदीप राजगोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.